हरियाणातील पानिपत शहरातील एका दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीच्या काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सुशील आणि त्यांची पत्नी बाईकवरून जात आहेत. वरून काहीतरी पडत आहे याचा आवाज आल्यानंतर पत्नी गाडीवरून खाली उतरून पळत जाते, परंतु पती मात्र अडकतो. बाईकवरून त्याला खाली उतरता येत नाही, तोच वरून मोठा काँक्रीटचा ढिगारा पडतो आणि त्यातच सुशीलचा मृत्यू होतो. हे दोघेजण दिवाळीची खरेदी करून जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलेला आहे. कोणतेही मोडकळीस आलेले घर पाडताना ढिगाऱ्यामुळे इतरांना इजा होऊ नये यासाठी सुरक्षा जाळी बसवण्याचा नियम आहे. याशिवाय घटनास्थळी सूचना देणारा बोर्ड देखील लावण्यात येवावा असं लोकांचं मत इथं येत आहे. त्याचबरोबर जो कोणी कंत्राटदार आहे त्याला त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जावी अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया लोकांनी केलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.